नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी मोठ्या बातम्या अठरा जून पासून लागू सतरा जून शुक्रवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सब्स्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी देहूतील संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पंतप्रधान कार्यालयाकडून भाषण नाकारल्याचा प्रकार घडला होता यावरून बऱ्याच उलटसुलट चर्चा सुरू होत्या त्यावर पहिल्यांदाच भाष्य करताना या प्रकरणावर मला काहीही बोलायचे नाही पंतप्रधान आता दिल्लीत पोहोचले आहेत कार्यक्रम चांगला झाला होता अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी गुरुवारी दिली त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी महाराष्ट्र बोर्ड दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे महाराष्ट्र राज्य मंडळ आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा आज दुपारी एक वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे या संदर्भातील माहिती काल शालेय शिक्षण मंत्री वर्चार गायकवाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली यापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की महाराष्ट्र राज्य मंडळाने प्रतिचे मूल्यांकन पूर्ण केले असून विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका साईटवर अपलोड करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे त्यामुळे आज पालक आणि विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी हातात घेऊन औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्न मिटवा अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत अधिकाऱ्यांना केल्या होत्या त्यानंतर आज पुन्हा मुख्यमंत्री शहरातील पाणी टंचाईचा ऑनलाइन आढावा घेणार आहेत त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली आहे त्यातल्या त्यात प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या असल्या तरीही प्रत्यक्षात लोकांच्या नळापर्यंत अजूनही सुरळीत पाणी पुरवठा होऊ शकला नसल्याचे चित्र आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी मागील काही दिवसांपासून राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे तर काही भागात नाही त्यामुळे राज्यात पाऊस ला पाऊस लांबल्याने पेरण्या काहीशा लांबणीवर पडल्या आहेत परंतु लांबला तरी शेतकऱ्यांना आताच खरीपाच्या पेरण्यांची घाई करू नये पिकांच्या पेरण्यायोग्य पाऊस पडल्यानंतरच पेरण्या कराव्यात असे आवाहन राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी विविध खाद्यतेल कंपन्यांनी खाद्यतेलाच्या दरात मोठी घट करण्याचा निर्णय घेतला आहे सूर्यफूल सोयाबीन मोहरी पामतेल सर्वांच्या थेट विक्री किमतीमध्ये ही घट होणार आहे पाच रुपये ते पंधरा रुपयापर्यंत ही घट असणार आहे यामुळे महागाईने त्रासलेल्या जनतेला थोडासा दिलासा मिळणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी मान्सूनबाबत आनंदाची बातमी समोर आली आहे हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात शनिवारपासून मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे मुंबई हवामान विभागाने या संदर्भातील अंदाज वर्तवला आहे सध्या कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मान्सून पोहोचला आहे शनिवारपर्यंत त्याचा प्रवास पुढील रोखाने सुरू होऊन तो विदर्भातील उर्वरित भागातही दाखल होईल हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी यंदाच्या आषाढी एकादशीच्या वारीसाठी एस टी महामंडळातर्फे चार हजार सातशे विशेष गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे या विशेष गाड्या चौदा जुलै दरम्यान सेवेत असणार आहेत मुख्य म्हणजे वाखरी येथील माऊलीचा रिंगण सोहळ्यासाठी महामंडळ दोनशे गाड्या प्रवाशांच्या सेवेत हजर करणार आहे